नमस्कार, मी ज्योती. तुमचं सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे दम पनीर अंगारा. कित्येक वेळा ही सब्जी म्हणजेच भाजी तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली असेल, पण आपली पनीर अंगाराची सब्जी थोडी वेगळी आहे. कारण याला मी दिली आहे कोळशाची धूर. चला तर लगेच सुरू करूया. आणि हो, सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रथम सब्जीसाठी लागणारं ग्रेव्ही तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे छोटं पॅन घेतलं आहे, ज्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा शाजिरा घाला. त्यानंतर एक मसाला पान तोडून घाला, म्हणजे ते छान भाजलं जाईल. त्यानंतर दालचिनीचे दोन छोटे तुकडे घाला. दालचिनीमुळे भाजीला एक छान सुगंध येतो. त्यानंतर थोडेसे जायपत्री घाला. मग साधारण 4 ते 5 वेलदोडे आणि शेवटी लवंग साधारण 4 ते 5. आता हे सर्व खडा मसाले घालून झाल्यानंतर गॅस मिडियम आचेवर ठेवून व्यवस्थित फ्राय करून घ्या, म्हणजेच ते छान भाजून घ्या. याप्रमाणे सर्व मसाले इन्स्टंटली भाजून घातल्यामुळं भाजी खाताना एक छान असा खमंग वास येतो. आणि सर्व मसाले छान भाजून झाले की त्यामध्ये 6 ते 7 लसूण घाला. त्यानंतर एक सुकी लाल मिरची थोडी झणझणीपणा येण्यासाठी. त्यानंतर परत एकदा सर्व जिन्नस थोडे लालसर भाजून घ्या. तुम्ही पाहू शकता सर्व मसाले छान लालसर भाजून झालेले आहेत आणि आता एक खमंग असा वास येतो आहे. त्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी कांदे घाला. कांदा थोडंसं परतून झालं की त्यामध्ये लगेच एक मोठी वाटी टमॅटो घाला. टमॅटो मोठी चिरलेली चालेल, कारण शेवटी आपण सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालून ग्रेव्हीच करणार आहोत. त्यानंतर गॅस मिडियम आचेवर ठेवा आणि टमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 अख्खे काजू घाला. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी आणि मग 4 ते 5 तुकडे आलं. आणि मग सर्व जिन्नस थोडं परतून घ्या आणि गॅस बंद करा. साधारण 2 ते 3 मिनटं तसेच राहू द्या, म्हणजे ते थंड होईल. कोणतीही ग्रेव्हीची भाजी करताना सर्वप्रथम त्याला तडका द्यावा, म्हणजे भाजी खूप चवदार होते. आणि याप्रकारे पेस्ट तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, जी पुष्कळ दिवस टिकते. आणि आता सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घाला आणि छान बारीक करून घ्या. तुम्ही पाहू शकता स्मूथ अशी छानशी पेस्ट तयार झालेली आहे. आणि आता दम पनीर अंगाराची सब्जी करायला सुरुवात करू. एका पॅनमध्ये साधारण 2 चमचे तेल घाला. मग तेल छान तापलं की त्यामध्ये 1/2 चमचा शाजिरा घाला. शाजिरा छान तडकू द्या. साधारण 1 मिनिटामध्ये छान तडकलं जाईल. त्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेली पेस्ट घाला. पेस्ट पूर्णपणे घालून झालं की मिक्सरच्या जारमध्ये 1/2 ग्लास पाणी घाला आणि बाजूला ठेवून द्या. त्याचा उपयोग आम्ही थोड्या वेळात करणार आहोत. आता ही घातलेली पेस्ट तेलावर छान परतून घ्यायची आहे. फक्त गॅस बारीक आचेवर ठेवा आणि पेस्ट छान परतायला सुरुवात करा. आता एका दुसऱ्या गॅसवर कोळशाचा तुकडा ठेवा आणि गॅस सुरू करून त्याला व्यवस्थित पेटू द्या. तोपर्यंत आपली ग्रेव्हीही तयार होईल. तुम्ही पाहू शकता आता पेस्ट छान परतून झालेला आहे आणि तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी बारीक चिरलेले शिमला मिर्च घाला आणि एक छोटी वाटी किसलेलं पनीर घाला. किसलेलं पनीर घातल्यामुळं ग्रेव्ही अशी एक छान दाटसर होईल. आता परत साधारण 2 ते 3 मिनटं परतून घ्या आणि मग त्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट पावडर. त्यानंतर 1 चमचा काळा मसाला, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर साधारण 1/2 चमचा गरम मसाला. आता सर्व मसाले घालून झाल्यानंतर गॅस बारीक आचेवर ठेवा आणि साधारण 2 ते 3 मिनटं परतून घ्या. तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही खूप घट्ट दिसत आहे. त्यासाठी जितकी आवश्यकता आहे तितकी तुम्ही पाणी घालू शकता. येथे मी साधारण 1/2 वाटी पाणी घालत आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये जे पाणी घातलं होतं ते पाणी आता तुम्ही घालू शकता. याप्रमाणे ग्रेव्हीचं राहिलेलं पाणी घातल्यामुळं ग्रेव्ही जास्त चवदार होईल आणि वेस्टसुद्धा होणार नाही. आता सर्व ग्रेव्ही व्यवस्थित एकजीव करून घ्या.
तुम्ही पाहू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि वाससुद्धा खूप छान असा खमंग येतो आहे. आता त्यामध्ये एक मोठी वाटी पनीरचे तुकडे घाला. पनीर खरेदी करताना तारीख बघून खरेदी करा आणि जर ती घरची असेल तर जास्तच उत्तम. पनीर घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिसळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक वाटी ठेवा आणि वाटीमध्ये पेटलेला कोळसा ठेवा. आता पेटलेल्या कोळसावर साधारण पाव चमचा तूप घाला आणि तुपावर पाव चमचा गरम मसाला घाला आणि पटकन झाकण लावून द्या, म्हणजे दूर बाहेर न जाता ते भाजीमध्ये छान मुरलं जाईल. आणि साधारण 5 मिनिटानंतर झाकण काढा. त्यानंतर आतील वाटीही बाजूला काढा. आणि आता पनीरच्या सब्जीला दूर घालून झालेलं आहे, म्हणजेच दम पनीर अंगारा तयार झालेला आहे. ही सब्जी चवीला थोडी आंबट, तिखट आणि मसालेदार असते, कारण आम्ही इन्स्टंटली यामध्ये मसाले फ्राय करून घातले होते, त्यामुळं थोडी झणझणी ती लागते. आता तयार झालेली सब्जी एका बाउलमध्ये काढा आणि गरम गरम सर्व्ह करा. ही सब्जी तुम्ही चपाती, नान किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकता. या सब्जीला गार्निश करण्यासाठी तुम्ही कांदा, लिंबू किंवा बारीक कोथिंबीर चिरून घालू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला मी तयार केलेली दम पनीर अंगाराची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.